आपल्याकडे एक काळ असा होता ज्या काळामध्ये जर विद्यार्थी रस्त्यामध्ये क्रिकेट खेळत असतील किंवा ते गोट्या वगैरे खेळत असतील आणि तिकडून जर शिक्षक चालले तर ती मुलं लपून बसायची एवढी ते शिक्षकांना घाबरत होते त्यानंतर आईवडिलांच्या समोर तोंड उचकटून बोलायची सुद्धा हिंमत होत नव्हती किंवा त्यांच्यासमोर व्यसन करणं दारू पिणं गुटखा खाणं तंबाखू खाणं किंवा सिगारेट पिणं या गोष्टी करणं तर अशक्यच होतं पण आता काळ बदललेला आहे आणि आज आपण जी घटना पाहणार आहोत ती घटना ही नेमकी विपरीत घटना आहे याच्यामध्ये दोन भाऊ आहेत आणि ते दोन भाऊ एक आहे सतरा अठरा वर्षाचा आणि दुसरा आहे वीस एकवीस वर्षाचा पण दोघंही पिता आहेत कारण ही सगळी घटना घडली ती दारू बाजूनच घडलेली आहे त्यानंतर दुसरी गोष्ट की याच्यामध्ये एकाची एक गर्लफ्रेंड पण आहे म्हणजे त्याची प्रेयसी पण आहे त्यानंतर याच्यामध्ये एक जण दुसऱ्याला संपवतोय मारतोय त्याचा खून करतो आहे आणि ज्याचा करतो खून करतोय त्याच्याकडूनच त्याच्यासाठी खड्डा खोदून घेतो आहे अशा पद्धतीची अत्यंत विचित्र अशी ही घटना घडली होती चंद्रपूरमध्ये चंद्रपूर जिल्ह्यामधलं दुर्गापूर नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी आता ही घटना उघडकीस आली साधारण चौदा जुलैला आणि आज तारीख आहे सोळा जुलै म्हणजे चौदा जुलैला ही संध्याकाळी उघडकीस आलेली आहे आणि एक दिवसाचा फक्त तपास झालेला आहे आणि त्यानंतर आज मी तुम्हाला ही स्टोरी सांगतो आहे त्यामुळे जी माहिती उपलब्ध आहे ती एका दिवसापुरती जी माहिती उपलब्ध झाली त्या माहितीच्या आधारे सांगतो आहे कदाचित इथून पुढे काही अनेक गोष्टी आपल्यासमोर येतील किंवा वेगळी माहितीसुद्धा येऊ शकते जी उपलब्ध त्यानु आहे त्यानुसार आजची स्टोरी मी सांगतो आहे तारीख आहे चौदा जुलै दोन हजार वीस वेळ आहे साधारणपणे संध्याकाळची आणि त्यावेळी देवानंद थोरात नावाच्या एका व्यक्तींनी पोलिसांना सांगितलं आहे की त्यांच्या जवळच रामटेके यांच्या घराच्या जवळ किंवा त्यांच्या पडक्या घराच्या बाजूला जमिनीमधून एक हात वरती आलेला आहे आता ही गोष्ट ज्यावेळेस त्यांनी बघितली किंवा त्यांना कोणीतरी सांगितली आजूबाजूचे लोक जमा झालेत आणि हे सगळं दृश्य पाहिलं पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आलेत आणि पोलीस आल्यानंतर बाजूबाजूची जी माती आहे ती माती पोलिसांनी बाजूला केलेली आहे आणि त्या ठिकाणी खाली एक मृतदेह पोलिसांना सापडला आता गावातली सगळी मंडळी आजूबाजूची सगळी मंडळी घाबरलेली आहेत कारण जमिनीमधून पहिल्यांदा हात वर आलाय आणि त्यानंतर तो मृतदेह वरती काढण्यात आला होता आणि नंतर आता जाणवत होतं की हा मृतदेह साधारणपणे एक दहा पंधरा दिवसापूर्वीचा असावा अशा पद्धतीने ते त्या मृतदेहाचे विघटन वगैरे झालं होतं त्या मृतदेहाच्या बाजूला मीठ टाकलं आहे असं आत कारण पावसामुळे ते मीठ तर विरघळून गेलेलं पण माती आणि त्याचबरोबर ते तिथं मीठ त्यानंतर त्या युरिया त्यानंतर जे डांबर गोळ्या वगैरे असतात ना तर तसल्या पद्धतीचं ह्या गोष्टी त्या ठिकाणी जाणवत होत्या की या ठिकाणी टाकलेल्या आहेत तर मग पोलिसांनी आता हे सगळं पाहिलं आणि त्यानंतर तो मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवायचं ठरलं पण त्याच अगोदर आता गावातल्या लोकांनी त्या मृतदेहाची ओळख पटवली कारण तो त्याच गावचा म्हणजे त्याच परिसरामध्ये राहणारा मुलगा होता त्याचं नाव होतं गोलू म्हणजे त्याचं खरं नाव होतं अनिकेत विपुल रामटेके आणि त्याचा हा मृतदेह होता आता ही बातमी त्याच्या आईपर्यंत पोहोचली वंदना रामटेकेंपर्यंत आणि त्या त्यानंतर मग त्यांनीसुद्धा या मृतदेहाची ओळख पटवलेली आहे आणि त्यानंतर मग आता विचार करा की एक आई त्या आईला कळतंय आपल्या मुलाचा हा मृतदेह आहे आणि त्यानंतर जो गोंधळ होतो जे वातावरण तयार होतं अत्यंत गंभीर अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं आणि पोलिसांनी जेव्हा माहिती काढायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांना कळलं की काही दिवसापासून हा जो गोलू आहे तो गायब झालेला होता म्हणजे वंदना रामटेकेंची दोन मुलं आहेत त्याच्यापैकी एक होता अंकित रामटेके आणि दुसरा होता हा अनिकेत रामटेके आता हा जो अंकित आणि अनिकेत हे दोघही भाऊ गायब झाले होते आणि अनिकेत जो आहे तो अगोदर गायब झाला होता आणि ज्यावेळेस आईनं त्या अंकितला विचारलं की बाबा तुझा भाऊ दिसत नाही कुठं गेलाय किंवा अनिकेत कुठं गेलाय त्यावेळेस अंकितनं आईला सांगितलं होतं की तो नोकरी शोधायला हो किंवा काहीतरी कामानिमित्त बाहेरगावी गेलेला आहे असं त्यानं आईला सांगितलं होतं आणि आईलाही असं वाटत होतं की आपला मुलगा गावाला गेलेला आहे पण आता त्या आईच्या समोर त्या मुलाचा मृतदेह हो होता आणि तिचा थोरला मुलगा तो अंकित वय त्याचं साधारण एक वीस एकवीस वर्षाचा आहे तो मुलगा गायब होता आणि त्यामुळे सगळ्यात जास्त संशय हा त्या अंकितवरतीच होता आणि त्यामुळे आता पोलिसांनी अंकितला शोधायला सुरुवात केली तर आता काय झालं तो त्याचा फोनवरती फोन संपर्क करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पण त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता त्यानंतर मग पोलिसांनी त्यांचे खबरे ॲक्टिवेट केलेले आहेत त्यानंतर पोलिसांकडे जी जी काही माहिती उपलब्ध होती त्या त्या माहितीच्या आधारे तपासाला सुरुवात केलेली आहे त्यानंतर हा अंकित कुठं असू शकतो काय असू शकतो या सगळ्याचा तपास आता करत करतायत आणि त्यानंतर त्यांना खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की इरई नदी जी आहे त्याच्या बाजूला एक जंगल आहे ते त्या जंगलामध्ये एका गोठ्यामध्ये हा अंकित लपून बसलेला आहे हे पोलिसांना कळल्यानंतर मग पोलिसांनी सापळा रचलाय आणि त्या ठिकाणी त्या अंकितला अटक केलेला आहे त्याला पकडलेला आहे त्याला पकडल्यानंतर मग पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली की बाबा हे नक्की प्रकरण काय आहे तुझ्या भावाचा खून झालाय, आहे तुझ्या भावाला मारण्यात आलं आहे आणि तू पळून गेलेला आहेस तू गायब झालेला होतास म्हणजे नक्की हे प्रकरण काय होतं आणि त्यानंतर मात्र जी माहिती समोर आली त्यावरून नात्यांवरती आता कोणाचा विश्वास राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा अशा पद्धतीची ती घटना घडली होती आणि याची प्रचितीसुद्धा समोर दिसत होती तर अंकित आणि अनिकेत हे दोघंही सख्खे भाऊ आहेत आणि एकाच घराचे कुलदीपक आहेत आता याच्यामध्ये हा जो अंकित आहे तो वीस एकवीस वर्षाचा आहे आणि त्याचं एका मुलीबरोबर ती संबंध आहे त्या मुलीबरोबर त्याचं काही प्रकरण वगैरे चालू आहे आणि हा जो अनिकेत आहे तो सतरा अठरा वर्षाचा आहे आणि या अनिकेतचं आणि अनि अंकितचं याच्यावरून भांडण झालं होतं की अनिकेतनं त्याची जी प्रियसी आहे अंकितची त्या अंकितच्या प्रियसीला छेडलं वगैरे होतं कि किंवा काही काहीतरी प्रकरण असं घडलं होतं त्यामुळे अंकितला अनिकेतचा म्हणजे थोरल्या भावाला धाकट्या भावाचा प्रचंड राग आलेला आहे आणि त्यानं ठरवलं म्हटलं की या धाकट्याला मारून टाकायचं आहे धाकट्याला संपवायचंय म्हणजे असं नक्कीच काहीतरी प्रकरण घडलेलं असणार आहे की जेणेकरून यानं त्याला पार मारण्यापर्यंत हा पोहोचलेला आहे आणि याचा आता खून करण्याचा त्यानं प्लॅन सुरू केला आहे आता हा प्लॅन करत असताना यानं अगोदर आता याला कसं मारायचं काय मारायचं पुराव्या कसा नष्ट करायचा त्यानंतर कोणाला कळलं नाही पाहिजे मग याच्यासाठी काय करता येईल तर मग त्यानं काय केलं क्राईमच्या ज्या स्टोरी असतात ना क्राईमचे जे व्हिडिओ असतात क्राईमच्या ज्या सिरियल आहेत तर त्या सिरियल पाहायला त्यानं सुरुवात केली क्राईमचे चित्रपट जे असतात ते चित्रपट पाहिले आणि ते सगळं पाहून त्यानं प्लॅन केलेलं आहे आणि दृश्यम चित्रपट पाहिला त्याच्यातले पण काही गोष्टी त्यानं घेतल्या आणि त्या सगळ्यांमधून त्यानं आता तो प्लॅन केला आहे त्या प्लॅनप्रमाणे त्यानं आता ह्याला पुरायचं आहे म्हणजे आपल्या सख्ख्या धाकट्या भावाला मारून टाकायचं आहे आणि त्याला पुरायचं आहे त्याच्यासाठी त्याला जागा पाहिजे आणि म्हणून एक जागा त्यानं शोधून ठेवली एक पडकं घर आहे रामटेकेंचंच ते घर होतं तर त्याच्याच बाजूला तर त्या ठिकाणी पुरायचं आहे आणि हे सगळं त्यानं नियोजन केलेलं आहे त्यानंतर मग त्यानं आपल्या भावाशी अत्यंत गोड बोलला धाकट्या भावाशी आणि त्याला सांगितलं म्हटलं आपल्याला काय करायचं बाहेरून दारू आणायचे आणि इथं ती अवैधरित्या दारू आणायची आणि विकायची आणि याच्यासाठी आता दारू ठेवायचे कुठं तर आपल्याला ती खड्ड्यात पुरून ठेवायची आणि याच्यासाठी अनिकेतला स्वतशासाठी खड्डा खोदायला लावला होता म्हणजे तो जो खड्डा खोदला होता ना तो यानं सांगितलं दारूसाठी खोदायचा आहे आणि अनिकेतकडून तो खोदून घेतला होता कारण आणि अनिकेतला हे माहीत नव्हतं की त्याच खड्ड्यामध्ये आता भविष्यात आपण जाणार आहोत त्यानंतर यानं युरिया आणून ठेवली डांबर गोळ्या आणून ठेवल्या मीठ आणून ठेवलं म्हणजे विघटन करण्यासाठी शरीराचं विघटन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या गोष्टी त्यानं त्या ठिकाणी आणून ठेवल्या त्याचबरोबर ते त्यानं त्यान, जे गळा आवळण्यासाठी दोरी वगैरे या सगळ्याची तयारी त्यानं त्या ठिकाणी केलेली आहे आता हे सगळी तयारी झाली मारण्याची तयारी झाली खड्डा खोदून झालेला आहे आणि एका रात्री यानं आपल्या धाकट्या भावाला सांगितलं की आत्ता आपल्याला दारू प्यायची आणि त्यानंतर मग हे आणि अजून कोणी असेल नसेल अजून माहिती समोर यायची पण किमान हे दोघं तरी त्या ठिकाणी दारू प्यायला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी थोरल्या भावानं धाकट्या भावाला इतकी दारू पाजली इतकी दारू पाजली की तो अगदी म्हणजे त्याला अगदी धुंद आलेली आहे आणि आता तो जागेवरती नाही आहे तो पूर्णपणे नशेमध्ये गेलेला आहे धाकटा भाऊ ज्यावेळेस पूर्णपणे नशेत गेला त्यावेळेस थोरल्या भावानं आता मा माझ्या प्रियसीची छेड काढतो का किंवा माझ्या प्रियसीला काही त्रास देतो का म्हणून त्या थोरल्यानं धाकट्याचा गळा आवळायला सुरुवात केली आणि त्यानं त्याला त्या ठिकाणी गळा आवळून त्याला मारून टाकलं त्याला मारल्यानंतर जो खड्डा खोदला होता त्या खड्ड्यामध्ये त्याला टाकलं त्यानंतर मग तिथं काही मीठ किंवा बाकीचं युरिया वगैरे सगळं त्याच्या खालीवरती टाकलं जेणेकरून ते लवकर विघटन व्हावं आणि त्यानंतर मग डांबर गोळ्या वगैरे सगळं टाकून माती वगैरे टाकली आणि सगळं म्हणजे असं काही झालंच नाही असं अशा पद्धतीनं ते सगळं दाबलं आणि ते सोडून दिलं त्याच्यानंतर आता काय झालंच नाही असं दाखवायचं होतं त्यानंतर जर त्यानं विचार केला म्हटला की अरे जर समजा या मृतदेहाचा जर समजा वास यायला लागला तर काय करायचं मग त्यानं काय केलं त्या आजूबाजूच्या परिसरातलं एक कुत्र होतं त्या कुत्र्याला त्यानं मारून टाकलं आणि ते कुत्र त्या, त्या बाजूला आणून टाकलं आता हळूहळू काय झालं ह्या मृतदेहाचा पण वास यायला लागला आणि त्या कुत्र्याचा सुद्धा वास यायला लागला पण पर... कोणालाच अशी कल्पना नव्हती की बाबा हा वास नक्की कशाचा आहे प्रत्येकाला वाटायचं की बाबा आता कुत्रं वगैरे मेलं असेल आणि पाहिलं पण कोणीतरी की कुत्रं मेलेलं आहे त्यामुळे त्याच्याकडे जास्त कोणी काही लक्ष दिलं नाही पण बघा ह्या खुनाला वाचा कशी फुटली हे म्हणजे माणसानं याच्याकडे लक्ष दिलेलं नाही पण निसर्गानं मात्र या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे आणि मुसळधार पाऊस झाला आहे जोरदार पाऊस झाला आहे आणि त्या पावसातनं ती जी माती आहे ती माती आता निघून जायला लागली होती आणि ज्या ठिकाणी तो मृतदेह पडला होता घराच्या बाजूला तर त्यावरून हळूहळू आता माती निष्ठून चालली होती आणि तो जो मृतदेह आहे त्याचे हात आखडले होते आणि ते हात थोडे वरती आले होते आणि नेमका एक हात वरती आलेला कोणीतरी पाहिलाय आणि त्यानंतर ती बातमी पोलिसांना कळलेली आहे पोलिस तिथं आलेत तो मृतदेह हो बाहेर काढलाय त्यानंतर त्या मृतदेहाची ओळख पटली आणि ज्यानं हे सगळं घडवलं तो सक्का भाऊ पोलिसांनी त्याला अटक केली आणि मग त्यानं ही सगळी माहिती जी आहे ती माहिती सांगितली आत्ता जी आत्ता आत्ता जी मला माहिती मिळाली म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये अंकित रामटेके आणि आकाश रामटेके या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये अजून कोणाचा हात आहे का याचासुद्धा तपास पोलीस करतायत एक किंवा दोन अजून एक्स्ट्राची कोणी मंडळी होती का किंवा याला मारण्यासाठी अजून कोणी सहकार्य केलं होतं का हे सुद्धा आपल्याला पुढं कळेलच की याच्यामध्ये डिटेल्स आल्यानंतर आता याच्यामध्ये असं म्हटलं जातं आहे की बाबा टी व्हीवरच्या मालिका बघितल्या आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीनं यानं हे कृत्य केलं लक्षात घ्या की हे जे सगळं केलं ना ते सगळं फुल टू प्लॅनिंग होतं म्हणजे त्याच्याकडूनच खड्डा खोदून घेणं नंतर अगोदर सगळं साहित्य जमा करणं नंतर त्याला दारू पाजणं आणि त्याच्यानंतर त्याला मारून त्याला पुरून ते पुरल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कुत्रं मारून टाकणं आणि त्यानंतर स्वतः फरार होणं या सगळ्या गोष्टी हा इतकं प्लॅनिंग करून सख्ख्या भावानं सख्ख्या भावाला मारलेलं आहे आणि त्यामुळे आपण ह्या मालिकांना याला दोष देण्यात अर्थ नसतो आता आपण क्राईमची स्टोरी सांगतो याच्यामध्ये क्राईम कसा घडला हे पण सांगितलं जातं आणि त्याचे परिणाम काय होतात हे पण सांगितलं जातं आणि बऱ्याच वेळा मी त्याचे परिणाम इतक्या प्रखरपणे मांडत असतो की बाबा हे तुम्ही जर चुकीचं वागला तर तुमचं कसं नुकसान होईल तुमचं कसं वाटोळ होईल आणि आता पण बघा ना ह्या भावानं दुसऱ्या भावाला मारलं यानं काय मिळवलं आता त्याची जी प्रियसी होती तिच्याबरोबर काय ह्याचं लग्न झालं नाही झालं आता याचं पुढचं सगळं आयुष्य तुरुंगामध्ये जाणार जे काही त्याचं जाईल ते म्हणजे याची प्रियसी पण गेली याचे आता आई बिचारी तिचे दोन्ही मुलं एक मुलगा मारला गेला एक मुलगा तुरुंगात गेला म्हणजे आता त्या आईच्या नशिबाला आयुष्यभराचं आई दुःख आलं आणि हे पोरग ते त्या आता त्याचं पूर्ण जे करिअर आहे साधारणपणे पुढच्या काही वर्षाची त्याला शिक्षा होईल त्यामुळे त्याचं जी जवानीचं करियर आहे ते सगळं करिअर नष्ट झालं म्हणजे या मुलानं स्वतःच्या हाताने एवढं सगळं केलं आहे आणि स्वतःच बर्बाद झालं आहे म्हणजे आपण कोणतीही गोष्ट आता ह्या आपण क्राईम स्टोरी ज्या सांगतो त्या क्राईम स्टोरीमध्ये फक्त गुन्हा सांगितला जात नाही त्याचे परिणामसुद्धा सांगितले जातात आणि काय करू नये हे सुद्धा सांगितलं जातं पण बऱ्याच वेळा लोक काय करतात चुकीचा अर्थ घेऊन त्या पद्ध पद्धतीनं चुकीच्या गोष्टी करतात आणि मग ते स्वतःच स्वतःचं वाटोळं करून घेतात आणि त्यामुळे आपण वाईटाकडून सुद्धा चांगलं शिकायचं असतं हे लक्षात घ्या आणि आपल्यातल्या बऱ्याच जणांना असं वाटतं की आता नीतिमत्ता ढासळत चालली ढासळत चालली पण मला नाही असं वाटत नीतिमत्ता ढासळत नाही चालली कारण जी गोष्ट असते ना ती ढासळते दासल ढासळण्यासाठी थोडी तरी नीतिमत्ता शिल्लक असावी लागते ज्या ठिकाणी नीतिमत्ता शिल्लक नाही त्या ठिकाणी ढासळण्याचा प्रश्नच येत नाही आणि हे अशा पद्धतीच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवा पुन्हा भेटूया उद्या रात्री साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र